50 वर्ष महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतोय, जळगावच्या भाषणात अमित शहांचा हल्ला बोल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांच्या उपस्थितीत आज सह्याद्रीवर बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या जागा वाटपाबद्दल चर्चा. राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबियांमध्ये कुठलीही फूट नाही, अजित पवारांच्या कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, नार्वेकर यांच्या ईमेलवरून राज्यपालांना मेल, सभागृहात आमदार नीट वागत नसल्याचा मेलमध्ये उल्लेख. मवियात कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही संभ्रम, शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर अद्याप शाहू महाराज छत्रपतींशी चर्चा झाली नाही, संजय राऊतांची माहिती. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज मध्य प्रदेशात, उज्जैनमध्ये रोड शो. नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबा निर्दोष, नागपूर खंडपीठाचा निर्णय, दोषमुक्तीला राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टात आव्हान. राज्यातील कंत्राटी वीज कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांचा संप, वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना मोठा दिलासा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा रद्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.